शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन. पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली असून माडप बोगद्यामध्ये आज पहाटे 5:30 सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांचे बॉडीगार्ड मेटे यांच्या गाडी यांच्या बाजूला होते. त्यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्का चुरू झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झालेली नाही. त्यानंतर त्यांना MGM रुग्णालयात दाखल केले. मेठे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. मेठे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्या सोबत होते. कदम यांच्याकडून समजतं की ते मुंबईला येत असताना त्यांचा अपघात झाला. एका ट्रकने त्यांना कट मारला. त्यानंतर एक तास त्यांना मदत मिळाली नाही. 100 नंबरलाही त्यांनी कॉल केला होता पण फोन उचलला गेला नाही. मदतीसाठी ते विनवणी करत होते मात्र गाडी थांबवायला कोणी तयार नव्हतं. ते रोडवर झोपले. गाड्यांना हात केला. एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि मदत केली. एका तासानंतर अॅम्ब्युलन्स तिथे आली. अपघातानंतर मेटे यांच्याशी बोलल्याचंही आणि संवाद झाल्याचंही एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. याशिवाय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग 5 टर्म विधान परिषदेचे सदस्य म्हणून हे ते समोर आले आहेत.